सोलापुरात कोरोनाचा कहर वाढत असताना पाचशा पेठ हॉटस्पॉट ठरत असून एकूण रुग्णांपैकी 19 रुग्ण याच परिसरातील आहेत. सोलापुरात 12 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला तो पाचशा पेठ परिसरातला. मृत व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर नंबर लागला तो पाच्छापेठ परिसरातीलच एका रुग्णालयातील नर्सचा. या नर्सच्या संपर्कातील तब्बल 9 जणांना कोरोनाची बाधा पोहोचली होती. विशेष म्हणजे हे सर्वजण पाच्छापेठ परिसरातीलच रुग्ण निघाले. यामुळं पाच्छापेठचा परिसर हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट ठरलाय. सोमवारी कोरोना संसर्ग झालेल्यांमध्ये नव्यानं 10 जणांची भर पडली. एकूण संख्या 25 पोहोचलेली असताना केवळ पाच्छापेठेतील रुग्णांची संख्या 19 झाल्याचं दिसून येतं. आरोग्य विभागाच्या दृष्टीनं पाच्छापेठ आव्हानात्मक अशा परिस्थितीत आहे. इथं लक्ष केंद्रित करून नागरिकांची वेगानं आरोग्य तपासणी तेही स्क्रीनिंग मशीनसह करण्याची गरज आहे.